शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पसुरा क्रॉप केअर या कंपनीच्या एक्झोडोस या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे पिकातील कार्य तसेच ते कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपल्या विविध पिकात नागाळी तसेच रसोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो तर अशावेळी बरेच शेतकरी हे एक्झाडोस या कीटकनाशकाची फवारणी करतात तर आज आपण एक्झोडोस या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला एक्झोडोस या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल शेतकरी मित्रांनो पसुरा या कंपनीच्या एक्झोडोस या कीटकनाशकात आपल्याला सिविड हे आठ टक्के व टी सॅपोनिन हे पाच टक्के व मिडिया हे सत्त्याऐंशी टक्के आपल्याला पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो हे एक जैविक कीटकनाशक आहे व याची फवारणी केल्यावरती आपल्याला कीड नियंत्रण तसेच पिकात आपल्याला हिरवेगारपणा फुटवा व काळोखी अशा सर्व गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात शेतकरी मित्रांनो एक्झाडोजची फवारणी केल्यावरती आपल्याला पिकातील रसोषक कीड नियंत्रण हे पाहावयास मिळते तसेच याची फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला हिरवेगारपणा तसेच फुटवा होताना व शेंडा निघताना आपल्याला दिसून येत असतो तसेच आपल्या पिकात जर का व्हायरससारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर एक्झाडोस हे त्यालासुद्धा नियंत्रणात आणण्याचे काम हे करत असते शेतकरी मित्रांनो हे एक जैविक कीटकनाशक आहे व याचा वापर आपण फुलकळी अवस्थेत जर का केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रसोषक किडींवरती आपल्याला नियंत्रण मिळते तसेच याची फवारणी केल्यावरती पिकातील जो काही जैविक व अजैविक ताण असतो तर या ताणापासून सुद्धा मोकळ करण्याचं काम त्या ठिकाणी एक्झाडोस हे कीटकनाशक करत असत शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कोणकोणत्या कुन पिकात करू शकतो तर टमॅटो टरबूज मिरची कारली काकडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण एक्झाडोस या कीटकनाशकाचा वापर करू शकतो तसेच हे कोणकोणत्या कुन किडींना नियंत्रित करत असते तर आपल्या पिकातील नागाळी थ्रिप्स ऍफिड लालकोळी पांढरी माशी अशा विविध रसोषक किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी एक्झॉडोस हे कीटकनाशक देत असते शेतकरी मित्रांनो याचे फवारणीसाठी आपण प्रमाण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण तीनशे ते चारशे मिली आपण फवारणीसाठी त्या ठिकाणी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याचा जर कॉम्बिनेशनचा आपण विचार केला तर पसुरा कंपनीचे बायोस्पार्क व बायोटॉस या जैविक औषधांमध्ये जर का आपण याचा वापर केला तर आपल्याला पिकामध्ये अधिक फुटवा हिरवेगारपणा तसेच रसोषक कीड व नागाळी नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते शेतकरी मित्रांनो हे एक जैविक कीटकनाशक आहे व वा याचा वापर आपण पिकातील विविध रसोषक कीड तसंच फुटवा ग्रीनरी येण्यासाठी याचा वापर करू शकतो तरी वापर करत असताना शेतकरी मित्रांनो कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण पसुरा या कंपनीच्या एक्झाडोस या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद